नमस्कार मित्रांनो, मी सागर चव्हाण, आपला सर्वांचा लाडका मित्र। मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील, या व्हिडिओवर नवीन पाहत असतील, त्या सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला काय इच्छा असतील त्या तुम्ही बोलून दाखवा, जेणेकरून मला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ ऐकण्यापूर्वी आपण सर्वांनी कृपया हेडफोनचा वापर करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला चार माणसांमध्ये खाली मान घालायला लागू नये। माझ्या जीवनातल्या सत्यकथा जे माझ्या जीवनामध्ये घडलेलं आहे, हे मी तुमच्यासमोर जशाच्या तसं मांडत असतो माझ्या व्हिडिओच्या रूपाने। आपण सर्वजण मला भरभरून प्रतिसाद देता, साथ देता, याबद्दल मला आपल्या सर्वांचा खूपच अभिमान आहे। मित्रांनो, कालच्या भागापासून आपला चालू आहे माझी काकी शानू काकी। आम्ही शेतामध्ये दोघंच ऊसामध्ये आम्ही दोघं एकमेकांसमोर एकदम उघडबंब थांबलो आहोत आणि एकमेकाचा शरीर सुखाचा असुरलेले। माझी काकी एकदम आधाशा वाघिणीसारखी, भुकेल्या वाघिणीसारखी माझ्यावर तुटून पडली आहे आणि ती मला ओरबाडून तिचं सुख तिनं घेत आहे। मित्रांनो, तिनं किती दिवसाची उपाची आहे असं मला सांगता येणार नाही, असं मला वाटतं की तिनं मला एवढं करकच्चून आवडते, नखवर पडते, मला चावते खूप। तिनं मला आज वेगळ्याच विश्वामध्ये नेऊन ठेवलेलं आहे। एखादी वाघीण किंवा एखाद्या महिलेला जर समजा असं कोणी मिळालं तर आधाशासारखं कसं तुटून पडते ती मला आज जाणवत आहे। मित्रांनो, माझ्या बाबूरावला मावशीनं माझ्या काकीनं हातानं पकडलेलं आहे आणि हळवारपणे तिनं पाहून म्हणत आहे, सागर हा तुझा बाबूराव आहे की मोठा साप? या सापाला मी आधाशासारखं बघते आहे डोळे विस्फारून। आणि तिनं खाली बसून गुडघ्यावर थांबली आणि माझ्या मोठ्या बाबूरावचे ओठानं मुके घ्यायला सुरुवात केली। माझ्या बाबूरावचा कातडा पाठीमागे सरकवून तिनं मधल्या गाठीच्या चुंबन घ्यायला सुरुवात केली। तिच्या ओठाचे निशान माझ्या बाबूरावर ठेवायला सुरुवात केली आणि हळूहळू तोंड उघडून तिनं सुरुवातीपासून माझ्या बाबूरावला हळूहळू आपल्या तोंडामध्ये घ्यायला सुरुवात केली। माझा बाबूराव एवढा मोठा होता, ज्या तोंडाचा पूर्ण आव असला होता, पण त्याच्या तोंडामध्ये माझा बाबूराव पूर्ण सामावत नव्हता आणि पूर्ण माझा बाबूराव तिला घ्यावासा असा वाटत होता। मग मीसुद्धा तिचे केस पकडले आणि माझ्या बाबूरावला जोराचे झटके देऊन तिच्या गळ्यामध्ये घालायला सुरुवात केली। जोर लावला आणि खाप 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 तिच्या तोंडामध्ये तिच्या गळ्यामध्ये मी माझ्या बाबूरावला जागा करून दिली। आता मात्र ती माझा बाबूराव तिच्या गळ्यापर्यंत उतरत होता आणि तिनं मात्र वॉक वॉक करून माझ्या बाबूरावला डोळ्यातून पाणी निघत होतं, तरी पण तिला त्या गोष्टीची तमा नव्हती। तिनं माझ्या बाबूरावला माझ्या तोंडामध्ये आरपार घेऊन चोकत होती। मित्रांनो, तिच्या तोंडातून लाळ गळत होती, माझ्या बाबूरावर माझ्या गोट्यावर सगळं तिच्या लाळ सांडत होती, पण तिनं माझ्या बाबूरावला काही सोडलं नाही। माझी कंबर पकडली आणि माझ्या कंबरला पकडून तिनं स्वतःहून तिच्या तोंडाला आणि माझ्या कमरेला तिनं झटके द्यायला सुरुवात केला। आणि जेवढं होईल म्हणजे आधाशी वाघीण, बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की आधाशी जे असते, ज्याला हावरेपणा ज्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, त्या हावरेपणा असा असतो। मित्रांनो, तिनं माझ्या बाबूरावला पूर्ण गिळलं होतं, माझा बाबूराव एवढा मोठा, पण तिनं गळ्यापर्यंत गळ्याच्या आतमध्येसुद्धा बाबूराव माझा घालून घेतला। आणि जोर जरानं उलट्या होत असताना, ओकारी येत असतानासुद्धा तिनं माझ्या बाबूरावला सोडायला तयार नव्हता। आज माझी सख्खी काकी, सख्खी चुलती, सगळ्यात लहान चुलती, तिनं माझ्या बाबूरावला आज या प्रकारे खुश करण्याचा प्रयत्न केला होता आणि मलासुद्धा खूप छान वाटत होतं। मी तिच्या बॉलच्या गाठी हातानं कुरगळत होतो, कुसकरत होतो, तिचे मोठे मोठे बॉल मी हातानं धरून दाबत होतो, गिरगाळत होतो। मला थोडा वेळ असं वाटलं की माझ्या बाबूरावचं पाणी खरं तिच्या तोंडामध्ये जाईल की काय, पण माझा बाबूराव इतका कमजोर होता, त्याच्यामुळं मी अजून झटके दिले आणि तिनं परत थोड्या वेळ उठून उभा राहिली आणि मला म्हणाली, तुझ्या बाबूरावची चव खरंच वेगळीच आहे, तुझा नाक, तुझा साप खूपच वेगळा आहे। तुझ्या बाबूरावला आज माझ्या गुफेमध्ये, आज माझ्या बिळ्यामध्ये मी जागा देते, ये मी खाली झोपते। मग म्हणून तिनं तशाच जमिनीवर खाली काही न आतरता, तिला कुठल्या गोष्टीची तमा नव्हती, तिची साडी होती खाली फक्त, ती त्याच्यावर उतानी झोपली आणि दोन्ही पाय फाकून मला म्हणले, ये माझ्या राजा, आज मला खुश कर, मला संतुष्ट कर। मी मात्र माझ्या बाबूरावला माझ्या हातानं हलवलं आणि तिच्या दोन पायाच्या दोन टांगळ्याच्या आतमध्ये थांबलो गुडघ्यावर, माझ्या गुडघ्याला टोचत होतं, पण मला या गोष्टीची काही तमा नव्हती। मी माझ्या बाबूरावला तिच्या बिळावर टेकवलं आणि हळू दणका दिला, माझा टोपडा आतमध्ये गेला, तिचं तोंड आणि तिचे डोळे माझ्याकडे बघून विस्पारले होते।
मी एक जोराचा झटका दिला आणि एका झटक्यासरशीच माझा पूर्ण बाबूराव तिच्या गुळेमध्ये पूर्ण सारून दिला. एका दणक्यासोबतच त्याच्या तोंडातून हळवा चित्कार बाहेर पडला, माय मेले. कारण माझी चुलतीसुद्धा दोन लेकरांची आई होती, पण माझ्या बाबूरावला आतमध्ये घेतानासुद्धा तिलासुद्धा वेगळाच अनुभव वेगळ्या दिवसात वावरली होती. आणि मी माझा बाबूराव पूर्ण सांभाळल्याच्यानंतर मी थोडं एक मिनिटासाठी शांत झालो आणि मी तिच्या तोंडाकडे पाहत राहिलो. तिने डोळे मिटले होते, तिच्या तोंडाचा हा वासला होता. आणि तिच्या तोंडाचा हा वासल्यावर मी तिच्या तोंडामध्ये तोंड दिलं आणि मी तिला मी तिच्या मानेच्या हात आतमध्ये घातला आणि तिचे दोन्ही हात माझ्या कमरेवर होते आणि तिने मला दाबण्याचा इशारा केला होता. आता मात्र मी माझा बाबूरावला आत बाहेर करण्यास सुरुवात केली होती. मी माझ्या कमरेला हेलकावे झटके द्यायला सुरुवात केली होती. जसे जसे मी झटके वाढवत होतो, जसे जसे माझे स्पीड वाढली होती, तशा तशा तिच्या तोंडाचा आवाज होता. तिचं तोंड आवाज असलं की मी तिच्या तोंडामध्ये आपलं तोंड घालत होतो, जीभ घालत होतो आणि तिचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत होतो. मित्रांनो, एकामागून एक मी जोरजोराने झटके देत होतो. तिच्या तोंडातून मोठे मोठे दीर्घ श्वास निघत होते. तिनं कणत होती, तिला खूपच बरं वाटत होतं. तिनं मध्ये मध्ये बडबडत होती, सागर खूप छान वाटते, सागर अजून कर, सागर खूप बरं वाटते, सागर झटका जोराने देऊ नको, मला त्रास होईल, सागर थांब. मी माझ्या बाबूरावला तिच्या बिळामध्ये एवढं लांबवर घातलं होतं. तिच्या बेमीच्या देठाला जाऊन माझा बाबूराव टेकला होता आणि तिनंसुद्धा हळूहळू खालून कंबर हलवायला सुरुवात केली होती. तिलासुद्धा सुखसमाधानाच्या झालेल्यावर तिनं झुरत होती. आम्ही दोघं मायलेकर आज वेगळ्याच विश्वात होतो. आज मायलेकर नव्हतो किंवा चुलती पुतणा नव्हतो, तरी आम्ही दोघं आज फक्त नर मादी होतो. अशा प्रकारे मित्रांनो, मी तिला एक वेळा तर झाडून टाकलं होतं, एक वेळा तिचं पाणी निघालं होतं. तिचे डोळे शांत झाले होते, तिच्या डोळ्यातूनसुद्धा पाणी निघालं होतं. आणि मी झटके द्यायला सुरुवात केली होती. मी काही थांबत नव्हतो, कारण माझ्या बाबूरावचं पाणी निघायला खूप वेळ होता. ज्यावेळेस पाणी निघालं त्यावेळेस तिने मला दोन्ही पायानं आणि दोन्ही हातानं मला घट्ट मिठी मारली होती. माझ्या तोंडामध्ये तोंड घालून तिनंसुद्धा मला एकदम कर्कश चुकून मिठी मारली होती. मला कळून चुकलं की तिचं निघालं आहे. आता मात्र मी झटके द्यायला झटके वाढवायला सुरुवात केली आणि तिचे दोन्ही पाय माझ्या खांद्यावर घेतले आणि जोरजोराने तिला ठोकायला सुरुवात केली. जसं मी ठोकत होतो तसं तिच्या पाठीला टोचत होतं. खाली माती होती, ती टोचत होती, पण त्या गोष्टीची तिला कुठल्याही गोष्टीची फिकीर नव्हती, तमा नव्हती, काळजी नव्हती. माझ्या झटक्याकणीस तिलासुद्धा आनंदाच्या उशिरा होत मारत होत्या. तिचे बुब्स बॉल होते, ते माझ्या छातीला दबले गेले होते. तिचे दोन्ही पाय माझ्या खांद्यावर होते आणि ती पूर्ण एकदम कोंबड्यासारखी एकदम छोटी होऊन बसली होती. मी माझ्या बाबूरावला पूर्ण मोकळी जागा वाट करून दिली होती आणि माझ्या दोन अंगठ्यावर मी थांबून दोन्ही हात तिच्या मानेमध्ये टाकून तिला जोरजोरानं ठोकत होतो, जोरजोरानं दणके देत होतो. माझे पूर्ण दणके तिने झेलत होती. तिच्या तोंडातून आवाज होता, तिचे डोळे बंद झाले होते आणि तिनं माझ्या बाबूरावला तिच्या बिळ्यामध्ये पूर्ण सारून घेतलं होतं. आता मात्र जसे माझे झटक्याचे तेजी वाढली होती, तसं तिलासुद्धा कळून चुकलं की आता ह्याचंसुद्धा पाणी निघणार आहे. आणि खरंच मित्रांनो, असं करता करता मी असे 10-12 झटके मारले जोर लावून आणि माझा पूर्ण बाबूराव तिच्या आतमध्ये सोडला, तिच्या गोदमध्ये सोडला आणि माझ्या बाबूरावला पूर्ण मोकळी वाट करून दिली आणि माझ्या बाबूरावचं पाणी तिच्या मी आतमध्ये सोडून दिलं. तिला न विचारता मी एकदम तृप्त झालो होतो. माझी काकीसुद्धा शानू काकी एकदम शांत झाली होती. तिलासुद्धा समाधान, वेगळ्याच विश्वामध्ये आम्ही समाधान होतो. मी तिच्या पाय मोकळी सोडले, तिनं दोन्ही पाय माझ्या कमरेभोवती लपेटून ठेवलं होतं आणि मी तशाच 5 मिनिटासाठी तिच्या पाठीवर तिच्या पोटावर असंच पडून राहिलो होतो. मित्रांनो, आम्हाला एकमेकाला दोघाला असं शरीरसुख खूपच मस्त आणि छान मिळलं होतं. तिनं मला घच्च घर कटून मिठी मारली होती आणि थोड्या वेळानं आम्ही उठून उभा राहिलो आणि आम्ही कपडे केले, एकमेकाचं परत आलिंगन दिलं आणि म्हणलं मला अजून एक वेळ परत पाहिजे शानू काकी. तिनं म्हणाली आता वेळ मिळेल तेव्हा मी तुझीच आहे, काळजी करू नको. ज्यावेळेस तुझी इच्छा होईल तुझा बाबूराव माझ्याकडे पाहिजे त्यावेळेस मी तुझ्या बाबूरावर उड्या मारायला नक्कीच येईन. तू काळजी करू नको, आता मी सुद्धा तुला सोडणार नाही आणि तू माझा आणि मी तुझा. आता आपण मायलेकर घरामध्ये फक्त बाकीच्या ठिकाणी आपण फक्त लवर आहोत, प्रियकर आहोत, प्रियकर प्रेस आहोत. तू माझा चांगला ठोक्या झालास, तू काळजी करू नको, तुला जवळ पाहिजे तेव्हा मला हाक दे, फक्त डोळ्याने इशारा कर, मी तुझ्याजवळ पळत येईन, धावत येईन. धन्यवाद मित्रांनो.